आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना का उद्घाटन उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने नागपुर में किया है। इस अवसर पर देवेंद्र फडणवीस ने इस योजना के बारे में जानकारी दी और गांव में जाने वाली एम्बुलेंस का निरीक्षण किया और इन वाहनों में सुविधाओं की समीक्षा की। इस समय फडणवीस बोले कि सभी वैन अलग अलग विधानसभा क्षेत्रों में ग्रामीण इलाकों में घूम घूम कर आम आदमी तक स्वास्थ्य सेवाएं पहुँचाई जाएगी। या ठिकाणी CSR च्या माध्यमातून हे डिजिटल दवाखाने दिलेले आहेत, ICICI बँक त्याच्यामध्ये आहे, डॉक्टर पल्लवी बुटाला आहे, अशा विविध लोकांनी त्यांच्या CSR मधून या व्हॅन्स दिलेल्या आहेत। त्यातली जी मुख्य व्हॅन आहे त्याच्यामध्ये 100 चाचण्या या एकावेळी करता येतात अशा प्रकारची ती व्हॅन आहे। या सगळ्या व्हॅन वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये ग्रामीण भागामध्ये फिरतील आणि सामान्य माणसाला आरोग्य त्याच्यापर्यंत पोहोचवतील। या व्हॅन्स सरकारच्या योजनांशी देखील आम्ही जोडलेले आहेत, जेणेकरून सामान्य माणसाला एक दिलासा मिळाला पाहिजे आणि घरापर्यंत त्याच्या आरोग्य मिळालं पाहिजे हा प्रयत्न आहे। भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे आज, दोन महत्त्वाचे भूमिपूजन आहेत त्याच्यावर तिथे तिकडे तुम्ही नवीन काय सांगताय, जुनी न्यूज आहे काय, आजची न्यूज थोडी आहे। मोदी गर्दी मोठ्या प्रमाणावर आज कार्यकर्त्यांची येत आहे, आचारसंहिता लवकरच लागणार आहे असे द्योतक आहे। आता जेव्हा निवडणुका जवळ येतात आणि आचारसंहिता जवळ येते त्यावेळेस तिकीट इच्छुकांची गर्दी ही नेहमी वाढत असते, त्यांचं जे काही म्हणणं आहे ते आम्ही ऐकून घेतो। मोदीजी को 23 साल हुए क्या कहेंगे भाजपची लिस्ट। देखिए इस देश में प्रधानमंत्री मोदी जी ने मूल्यार्धित राजनीति कैसे हो सकती है, मूल्य आधारित राजनीति कैसे हो सकती है, इसके बारे में एक परिपाठ हम सभी को दिया है। और इतने सालों में लगातार मुख्यमंत्री प्रधानमंत्री होते हुए भी बेदाग छवि के साथ जिस प्रकार से उन्होंने काम किया है, मुझे ऐसा लगता है हर राजनेता ने, वो किसी भी पार्टी का हो, हर राजनेता ने उनसे ये सीखना चाहिए। कैमरा पर्सन राजकुमार बोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट। The cool new Glanza. Go hatchin', go awesome.